रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे साहेबांच्या आदेशानुसार आज आपण सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर EVM विरोधात EVM हटाव या बाबतीत जोडो मारो आंदोलन EVM पोस्टरवरती प्रतिकात्मक जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. EVM बाबतीत लोकांच्या मनामध्ये गडबड आणि हॅक करता येतं हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं EVM विरोधात असंतोष निर्माण झाला आहे आणि EVM लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहे आणि देशभरामध्ये याच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. प्रगत राष्ट्रांनी EVM वापर बंद केला आहे, त्यांनी बॅलेट पेपरचा वापर सुरू केला आहे. मग भारत देशामध्ये EVM मशीन का? तर EVM वापर बंद झाला पाहिजे. या EVM लोकशाही धोक्यात आली आहे, संविधान धोक्यात आले आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे. लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही, कारण EVM बाबतीत काही उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं आहे की त्यांनी स्वतःचं मत त्यांना EVM मशीनमधून त्यांना मिळालेलं नाही, हे उदाहरण समोर आलेले आहेत. आणि यामुळं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी देशभराबरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आंदोलनं सुरू केलेली आहेत. त्या अनुषंगानं आम्ही गेले 27 फेब्रुवारीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये EVM हटाव EVM जलाव असे आंदोलन केलेले आहे. त्याने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर EVM प्रतिकात्मक पोस्टरवरती जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि प्रखरपणे आम्ही या EVM विरोध केला आहे. भविष्यामध्ये सरकारने याचा विचार करावा आणि EVM वापर थांबवावा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि लोकशाही वाचवावी, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.